स्टूडेंट वेलकम टू माय यूट्यूब चैनल साई समर्थ मैथ्स एकेडमी। नाउ इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न प्रैक्टिस सेट 21 इन चैप्टर नंबर 7 सिमेट्री क्लास 6 मैथमेटिक्स। ओके मित्रांनो, आपण या चैप्टर मध्ये सिमेट्री म्हणजे सममितता कशाला म्हणतात ते आपण पाहिलेलं आहे। सुरुवातीला आपण जो सिमेट्रिक अक्ष असतो त्याची सुरुवातीला डेफिनेशन समजून घेणार आहोत। इफ अ सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवाइडेड बाय एन एक्सिस इन द फिगर इनटू द टू पार्ट्स व्हिच फॉल एक्झॅक्टली ऑन ईच अदर इट्स सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शन सिमेट्री। एक प्रकारे आपण क्या जी प्रतिबिंबित सममिती कशाला म्हणतो की ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकाशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात। बरोबर, म्हणजे एखाद्या आकृतीला डाव्या बाजूला जसा भाग असेल तशाच प्रकारचा उजव्या बाजूला असेल तर त्या आकृतीला सममित अक्ष असं आपण म्हणतो। एखाद्या आकृतीला एकापेक्षा जास्त सममित अक्ष असतात, एखाद्याला एकच असू शकतो। आता याच्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस सेट 21 आपल्याला पाहायचा आहे। तर आपल्याला याच्यामध्ये ड्रॉइंग द सिमेट्रिकल फिगर ऑन द ग्राफ पेपर्स की आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे हा टॉपिक आपण इथे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, अलॉंग ईच फिगर शोन बिलो अ लाईन यल हॅज बीन ड्रॉन कम्प्लीट द सिमेट्रिकल फिगर बाय ड्रॉइंग अ फिगर ऑन द अदर साईड सच दॅट द लाईन एल बिकम द लाईन ऑफ सिमेट्री। तर काही तुम्हाला खाली काही आकृत्या व त्यांच्याजवळ रेषा काढलेली आहे। आता तुम्हाला ह्या आकृत्या दिसतात, त्यांच्याजवळ एक रेषा, इथे ही रेषा काढलेली आहे, ही एक रेषा काढलेली आहे आणि इथे ही एक एल नावाची रेषा काढलेली आहे। त्या रेषेला एल नाव दिलेलं आहे। तर ती रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आकृती काढून सममित आकृत्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, नंबर वनची डायग्रॅम जर तुम्ही पाहिली, या नंबर वनच्या डायग्रॅममध्ये जर पाहिलं तर हा जो तुम्हाला अक्ष दिसतो आहे त्याला आपण सिमेट्रिकल ॲक्सिस असं म्हणणार आहोत। सिमेट्रिकल लाईन लक्षात, सममित अक्ष आहे, त्याच्या वरच्या बाजूला जशी तुम्हाला आकृती दिसते आहे तशाच प्रकारची तुम्हाला खालच्या बाजूला आकृती पूर्ण करायची आहे। ती काढण्यासाठी काय करायचं की बरोबर वरच्या बाजूला किती रेषा आहेत या रेषेपासून या बारीक रेषा मोजायच्या, तेवढ्याच रेषा खालच्या बाजूला काढायच्या। आता तुम्हाला ही रेषा जी दिसते आहे ती बरोबर इथून दिसते आहे, ह्याच्यापासून तुम्हाला ही जी ठळक रेषा दिसते ही ठळक रेषा म्हणजेच तुम्हाला इथून ही ठळक रेषा तुम्हाला इथपर्यंत दिसेल आणि कुठपर्यंत आहे ती बरोबर या रेषेच्या इथे दिसते पा, मग या रेषेच्या इथपर्यंत ती आहे। बरोबर, त्यानंतर पुढे पहा, आता इथून पुढे किती गेलेली ती, इथून जी 5 ही बारीक रेषा दिसते ही 5 ची रेषा आहे, 5 6 7 इथे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसते ही 5 ची लाईन दिसते आणि 5 पुढे 6 इथपर्यंत। ओके, बरोबर वरची जशी आकृती तशी खालची आली पाहिजे, बरोबर आपण या ठिकाणी स्केलचा वापर करून अशा प्रकारे ही डायग्रॅम जशी तुम्हाला वरती जेवढी दिसते तशाच प्रकारे खाली आपल्याला काढायची आहे। त्यानंतर इथून तुम्हाला इथून या 6 रेषेपासून तर ही जी रेषा दिसते बरोबर या रेषेवरती ही उभी रेषा दिसते म्हणून 6 रेषेपासून बरोबर इथे आपल्याला अशी रेषा काढता येईल। बरोबर वरचा भाग आणि खालचा भाग सारखाच आला पाहिजे। त्यानंतर ही रेषा जी दिसते तुम्हाला, ही जी खालची रेषा दिसते तुम्हाला ही 5 लाईन, त्याच्यावरती एक लाईन म्हणजे इथे दिसतो आहे बिंदू, बरोबर बिंदू शोधायचे वरचे जेवढे बिंदू असेल तेवढे आणि त्यानंतर ही लाईन इथे तुम्हाला ही 5 6 दिसते, 5 म्हणजेच इथे तुम्हाला तंतोतंत 6 लाईन। बरोबर, बरोबर स्केलच्या सहाय्याने ती काढायची आणि तिथून हा बिंदू आणि हा बिंदू बरोबर स्केलने जोडायचा। ओके, अशा प्रकारे ही आकृती आपण जशी वरची तुम्हाला दिलेली होती तशाच प्रकारे खालची तंतोतंत आपण काढली आहे। या आकृतीचा हा उजवीकडचा भाग आणि डावीकडचा भाग
हा समान झालेला आहे आणि ही जी लाईन आहे ती ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, एल रेषा. त्याच्यामुळे या डायग्रामचे बरोबर दोन भाग झालेले आहेत. अशा प्रकारे आपण डायग्राम पूर्ण करायचे. नंबर टूची डायग्राम पाहता, याच्यामध्ये तुम्हाला एल रेषा दिसते ही उभी असलेली, त्याच्यामध्ये आता बरोबर पॉईंट मोजायचे. आता याच्यामध्ये पहा, ही जी दिसते तुम्हाला इथून, तर ही फायूची लाईन दिसते, फायूच्या पुढे एक लाईन, फायूची ही लाईन दिसते तुम्हाला त्याच्या पुढे वन डॉट्स इथपर्यंत, बरोबर. मग अशा प्रकारे बरोबर जसं उजव्या बाजूला तसंच डाव्या बाजूला तेवढाच अंतर, म्हणून इकडे बरोबर जोडायचं तेवढ्याच अंतरावरती. ओके, त्यानंतर इकडे पाहता ही तुम्हाला 5, 6, 7 हा 5 बारीक लाईन दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये 6, 7 हा पॉईंट दिसतो आहे पहा, बरोबर. त्यामुळे इथून सरळ बरोबर लाईन्स काढायची आणि ती लाईनचा बिंदू, आता इथे बिंदू हा बिंदू कितीवर जोडलेला आहे इथे पहा, 1, 2, 3 थ्री पॉईंटला जोडलेला आहे, बरोबर 3 इकडनं जोडायचं. अशा प्रकारचा हा वरचा भाग पूर्ण झाला. तसाच इकडे सुद्धा आता पहा, ही लाईन हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बरोबर या रेषेच्या एक रेषा पुढे दिसतो आहे तुम्हाला, म्हणजेच या रेषेच्या एक रेषा पुढे दिसतो आहे, बारीक एक रेषा, बरोबर. म्हणून एक रेषा आपण काढून घेतली अशाच प्रकारची तिच्यामध्ये, बरोबर. काढल्यानंतर आता हा वरचा पॉईंट किती जोडलेला आहे पहा, इथे 1, 2, 1, 2, 3 ओके, असे पॉईंट मोजून घ्यायचे आणि तुम्ही याला अशा प्रकारे पॉईंट बरोबर हे दोन पॉईंट स्केलने जोडू शकता. अशा प्रकारे तुमची डाव्या बाजूची जी डायग्रॅम आहे तिची तशीच आकृती तुम्हाला उजव्या बाजूला दिसते आहे, तिचा हा सिमेट्रिकल ॲक्सिस दिसतो आहे. अशा प्रकारे ही तंतोतंत डाव्या बाजू आणि उजवी बाजू ही तंतोतंत एकमेकांना जुळते, तर अशा आकृतींना आपण सिमेट्रिकल फिगर असं म्हणतो. नंबर 3 डायग्रॅम आपण पाहणार आहोत. आता या 3 हा ही जी लाईन तुम्हाला दिसते याला सिमेट्रिकल ॲक्सिस म्हणतो आहे आपण. त्याच्या डाव्या बाजूला अशा प्रकारचा जो ट्रँगल दिसतो आहे तसंच तुम्हाला इकडे उजव्या बाजूला काढायचा आहे. आता याच्यामध्ये पहा, बरोबर याच्यात तुम्हाला शक्यतो आता पहा याच्यामध्ये किती लाईन्स दिसत आहेत तुम्हाला पहा. आता याच्यामध्ये इथून तुम्ही जर असं मोजण्याचा प्रयत्न केला इथून, तर 1 आता समजा पॉईंट मोजताना अडचण थोडीशी, तुम्ही बरोबर त्या ठिकाणी इथूनचे 1, 2 समजा असे पॉईंट तुम्हाला दिसत आहेत, इथून तेवढे पॉईंट्स. त्यानंतर हा पॉईंट किती लवर ते पहा. आता हा पॉईंट शक्यतो तुम्ही आता डायग्रॅमपासून हा एक पूर्ण चौकोन दिसतो आहे आणि त्याच्या पुढे हे दिसतो आहे पॉईंट आलं लक्षामध्ये, तर हा पॉईंट तुम्हाला इकडे मिळवायचा आपल्याला, बरोबर. मग त्यासाठी तुम्ही एक अशा प्रकारची डायग्रॅम काढताना हे पॉईंट्स तुम्ही मोजू शकतात. याच्यामध्ये पहा, आता इकडनं जवळपास तुम्ही समजा ही जी लाईन काढली आधी, सुरुवातीला ही लाईन काढून घ्या वाटलं तर, ओके ही लाईन आपण आधी काढून घेऊ. काढल्यानंतर इथून तो बिंदू किती अंतरावर आहे तुम्ही स्केलने सुद्धा मोजू शकतात. स्केलने जर तुम्ही मोजलं सोपं जाईल उलट, कारण तिरकस असल्यामुळे थोडंसं मोजणं कठीण जात आहे त्याच्यामध्ये. तर इथून तर इथपर्यंत म्हणजे 1 4 रेषा, बरोबर. मग इथून 1 ही 4 इथे तुमचा तो पॉईंट येईल आणि तो पॉईंट तुम्ही आता जर जोडला या रेषेला तर तुमची जी जॉमेट्रिकल फिगर आहे, ओके, अशा प्रकारे ही फिगर आणि ही फिगर तंतोतंत तयार झालेली आहे. मित्रांनो, आपण अशी रेषा मोजू शकत नव्हतो इथे, कारण ह्या तिरकस रेषा आहे, सरळ अशा आडव्या किंवा उभ्या राहिल्या तर आपण मोजू शकतो. म्हणून इथे काय करायचं, स्केलने बरोबर हे अंतर ही रेषा काढून घ्यायची आणि या रेषेपासून हा बिंदू किती अंतरावर आहे स्केलने मोजून घेतला मी, तेवढ्याच इथून इथपर्यंत हा बिंदू घेतला आणि तो एकमेकांना जोडून दिला. अशा प्रकारे ही लाईन आणि ही या रेषेच्या डाव्या बाजूला जशी डायग्रॅम आहे तशाच प्रकारची तंतोतंत ही उजव्या बाजूला सुद्धा आहे आणि एल रेषेला आपण सिमेट्रिकल ॲक्सिस असं आपण म्हणत असतो. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही डायग्रॅम अशा प्रकारे सिमेट्रिकल ॲक्सिसच्या साह्याने
काढू शकतात. ओके मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डायग्रॅम्स काढून त्याची प्रॅक्टिस करा ग्राफ पेपरमध्ये, तुम्हाला सुद्धा त्या काढता येतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.